मी आहे रेश्मा, लव यू जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। हा पातळ पोह्यांचा चिवडा संपेपर्यंत कुरकुरीतच असा राहणार आहे आणि तो अजिबात नरम पडणार नाही आणि चविष्ट असा हा पातळ पोह्यांचा चिवडा होतो। घरामध्ये कधी अचानक पाहुणे आले तर त्यांना आपण तो चिवडा सर्व करू शकतो। त्याचप्रमाणे संध्याकाळी लहान मुलांना देखील छोटी छोटी भूक लागते, आपल्याला देखील संध्याकाळी असं काहीतरी खाऊसं वाटतं, त्यावेळेला असा हा चिवडा आपण खाऊ शकतो। परत आपण हा दिवाळीला देखील फराळामध्ये असा चिवडा बनवू शकतो। तर आता हा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवतात तो मी तुम्हाला सांगत आहे। प्रथम आपण चाळणीमध्ये थोडे थोडे पोहे घेऊन ते चाळून घेणार आहोत। पोहे असे चाळल्याने पोह्यामध्ये जो काही कचरा असतो, किडा मुंगी जर काय असेल, पोह्यांना जाळी लागलेली असेल, तर ती सगळी आपल्याला दिसून येते, निघून जाते। खराब पोहे असे असतील काय ते काढून घेता येतात। निवडण्याचं देखील आपलं काम होतं। असे वाडग्यामध्ये मी सगळे पोहे चाळून घेतलेले आहेत। अर्धा किलो एवढे पातळ पोहे आहेत हे, आणि आता ते मी उन्हात वाळवणार आहे। हे बघा, एवढा अनावश्यक कचरा असा निघालेला आहे पोह्यातून। आता हे मी उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे 2-3 तास। तुमच्या घरी जर ऊन येत नसेल तर तुम्ही अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर असे हे पोहे वाळवून घेऊ शकता 2-3 तासासाठी। मी अशा पद्धतीने असे पोहे वाळवायला ठेवलेले आहेत, याने आपला चिवडा चांगला नरम होत नाही। इथे मी 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट अशा, चांगल्या धुवून त्यांना घेतलेल्या आहेत। आता या मी चांगल्या त्या निथळून ह्या टिश्यू पेपरवर पुसून घेत आहे। जर तुम्ही टिश्यू पेपर वापरत नसाल तर सुती कपड्याने किंवा रुमालाने अशा या मिरच्या पुसून घ्या। आपल्याला कोणत्याही प्रकारचा असा ओला पदार्थ असा ह्या चिवड्यामध्ये घालायचा नाही, ज्याने आपला चिवडा नरम होईल असं आपल्याला काही करायचं नाही। तर आपण ह्या चांगल्या अशा पुसून घेत आहोत आणि त्या फॅनखाली 2-3 तास मी वाळत घालणार आहे। फॅनच्याच खाली वाळवायच्या आहेत, उन्हामध्ये वाळवू नका, नाहीतर त्यांचा रंग बदलेल, त्या काळपट दिसतील। तर अशा पद्धतीने त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत। 1-1 इंचाच्या अंतरावर अशा मी या मिरच्या हातानेच मोडून घेत आहे। लहान मुलांच्या हातापासून या मिरच्या तुम्ही लांब ठेवा, नाहीतर ते डोळ्यामध्ये वगैरे घालतील, तोंडात घालतील मिरच्या। तर अशा पद्धतीने या मोडून मी अशा पसरवून फॅनखाली 2-3 तास वाळत घालणार आहे। त्यानंतर इथे मी 6 डाळ्या एवढे कढीपत्ते घेतलेले आहेत। हे चांगले नळाखाली मी पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी असे मोकळे मोकळे करून त्यांना पुन्हा पाण्यामध्ये धुवून घेत आहे। हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा धुत आहेत, नाहीतर मी एकदाच मोकळे करून ते बाऊलमध्ये चांगले धुवून घेत असते। हे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून। असा खराब कढीपत्ता जो काय असेल त्यामध्ये तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। चांगली चांगली पानं कढीपत्त्याची असतील तेवढी आपल्याला ती घ्यायची आहेत आणि चांगली धुवून घ्यायची आहेत। बघून घ्या, असा खराब कढीपत्ता असेल तर टाकून द्यायचा आहे। कढीपत्त्याचा फ्लेवर चांगला वाटतो चिवड्यामध्ये, म्हणून मी थोडा जास्त घालत असते आणि तो आपल्या शरीरासाठी देखील चांगला असतो। असा चांगला स्वच्छ धुवून तो आपल्याला तोही पुसून घ्यायचा आहे चांगला टिश्यूवर। फॅनखालीच सुकवायचा आहे त्यालाही आपण 2-3 तास। तोपर्यंत आपली घरातली काही वेगळी कामं असतील, आता मी देखील इथे कढीपत्ता वाळत घालणार आहे, मिरची वाळत घालणार आहे आणि तोपर्यंत मी माझं जेवणाचं वगैरे काय काम आहे दुपारचं ते करणार आहे। म्हणजे इथे आपली कामं देखील होतात आणि हे चिवड्याचं सामान देखील असं तयार राहतं। त्याने आपल्याला काम करायला जास्त त्रास पडत नाही आणि आपला चिवडा देखील यामुळे चांगला टिकतो, चांगला राहतो, तो कुरकुरीत राहतो शेवटपर्यंत। तर यासाठी ह्या स्टेप करणं फार गरजेच्या आहेत। याने चिवड्यातील सगळा म्हणजे छान होतो तो चिवडा आपला। अशा पद्धतीने आपण हा कढीपत्ता
सगळा टिश्यू पेपर वर व्यवस्थित रित्या पुसून घेणार आहोत आणि फॅन खालीच त्याला 2-3 तास असा वाळवून घेणार आहोत, म्हणजे तो चांगला कोरडा कोरडा होईल, असा सुका सुका होईल। बाकीची कसर आपण तेलामध्ये तळून काढणार आहोत, त्याला पूर्णपणे कुरकुरीतच असा तळणार आहोत आपण, म्हणजे आपला चिवडा चांगला कुरकुरीत राहील संपेपर्यंत। हे बघा, आता आपण त्याला चांगला पसरवून घेणार आहोत असा। मिरची पण इथे मी ठेवलेली आहे वाळायला, फक्त लहान मुलांच्या हातापासून ते लांब ठेवा। आता हे होईपर्यंत मी माझं जेवणाचं काम करते, नंतर मग आपण चिवडा बनवायला घेऊ। आता मी तुम्हाला चिवड्याला जे लागणार आहे ते संपूर्ण साहित्य सांगते आहे। इथे मी काजू घेतलेले आहेत 20 असे, एकाचे 2 भाग करून घेतलेले आहेत। इथे मी मनुके घेतलेले आहेत अर्धी वाटी इतके, आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त। सुके खोबऱ्यांचे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत, अर्धी वाटीपेक्षा जास्त आहेत ते देखील। इथे 6 डहाळ्या इतके कढीपत्ता, आणि ही आपली 9 मिरच्या बारीक म्हणजे 1 इंचाच्या अंतरावर अशा, हे धणे आणि बडीशेप असे मी खळबत्त्यात दरदरीत कुटून घेतलेले आहे, 2-2 टीस्पून, 2 टीस्पून धणे, 2 टीस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून इतकं मीठ साधं आणि 1 टेबलस्पून इतकं सेंधव मीठ घेतलेलं आहे मी इथे, 2 टीस्पून इतके तीळ घेतलेले आहेत हे सफेद तीळ, हे 4 टेबलस्पून इतकी साखर घेतलेली आहे, ती देखील खळबत्त्यामध्ये मी ओबडदोबड अशी कुटून घेतलेली आहे, आणि ही 1/2 टीस्पून इतकी हळद घेतलेली आहे, हे 1/2 टीस्पून इतकं हिंग घेतलेलं आहे, 1 टीस्पून इतके जिरे घेतलेले आहेत, 1 टीस्पून इतकी मोहरी घेतलेली आहे, आणि 1/2 टीस्पून इतका चाट मसाला घेतलेला आहे, आणि हे 1/2 वाटीपेक्षा थोडे जास्त तेल घेतलेले आहे रिफाईंड ऑइल, आणि त्याचबरोबर पातळ पोहे 1/2 किलो। इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे, गरम करायला ठेवलेला आहे तो, त्यामध्ये हे तेल मी ओतून घेत आहे। तेल आता गरम होईपर्यंत वाट बघायची आहे। टोप तुम्ही मोठाच घ्या, म्हणजे आपल्याला चिवडा ढवळताना चिवडा तुटणार नाही, पोहे तुटणार नाहीत, आणि झारा असा घ्या मोठा, ज्याच्याने आपल्याला पोहे ढवळताना ते तुटणार नाहीत असे, किंवा मोठा दुसरा कोणता चमचा घेतलात तरी चालेल। आता तेल आपलं तापत आलेलं आहे, तापलेलं आहे, आता मी त्यामध्ये मोहरी घालते आहे, त्यासोबत जिरे देखील घालते आहे, आता पांढरे तीळ, ते देखील घालायचे आहेत। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे, तेल जरा जास्त तापलं आहे। त्याचसोबत हे धणे आणि बडीशेप दरदरीत कुटून घेतलेली होती ते घातलेलं आहे, हिंग घातलेला आहे, त्याचसोबत आता हे शेंगदाणे देखील घालून घेत आहे। एकामागोमाग एक असा जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। एक जिन्नस 1/2 भाजल्या गेला की त्यानंतर मग दुसरा जिन्नस घालायचा आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या प्रत्येक साहित्य हे प्रॉपर भाजल्या जातं त्यामध्ये। आता शेंगदाणे देखील आपले 1/2 भाजत आलेले आहेत, आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत। आणि त्यानंतर आता आपण कढीपत्ता देखील घालणार आहोत।
एकामागोमाग एक असं जिन्नस अर्ध अर्ध भाजत आलं की घालायचं आहे। कढीपत्ता घातला आहे आता। कढीपत्ता आणि मिरची ही कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थितरित्या आपल्याला त्यात तळून घ्यायची आहे। कोणताही जिन्नस आपल्याला करपवायचा नाही। गॅसची फ्लेम ही कमी जास्त अशी करत राहायची आहे। तेल थंड होत आहे असं वाटलं आणि कुठला जिन्नस व्यवस्थित तळत नाही असं वाटलं की थोडा वाढवायचा, पण जास्त फास्ट नका करू, नाहीतर त्यातलं साहित्य करपण्याची शक्यता आहे। आता कढीपत्ता आणि मिरची अर्धी कुरकुरीत अशी व्हायला आलेली आहे। आता त्यामध्ये आपण हे सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेऊ। हे सुक्या खोबऱ्याचे काप वगैरे ते अर्धे लाल गुलाबी होईपर्यंत आपली मिरची देखील पूर्णपणे कुरकुरीत अशी तळल्या जाईल। म्हणजे अर्धा अर्ध असं एखादं जिन्नस तळल्या गेला की त्याच्यानंतर दुसरा जिन्नस घालायचा आहे, म्हणजे तोपर्यंत तो पूर्ण तळला जाईल आणि आपलं त्यातील साहित्य कोणतंही जळणार नाही। हे खोबरं थोडंसं गुलाबी रंगावर आलं की आपण यामध्ये काजू घालून घेऊ। आता हे हलकं गुलाबी झालेलं आहे, आता त्यामध्ये आपण हे काजू घालून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे। आता हलक्या रंगावर काजू आले की आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेत आहोत। तेलामध्येच मीठ घातलं ना की मिरचीला सगळ्या साहित्यांना व्यवस्थितरित्या तेलामध्ये ते मीठ लागतं। आणि चिवड्याला देखील मग ते संपूर्ण मीठ लागतं। मनुके देखील आपण आता घातलेले आहेत। तेल थोडं थंड झालेलं आहे। आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवून कमी जास्त अशी करायची आहे आपल्या अंदाजाने। गॅसची फ्लेम वाढवल्यानंतर हे असे मनुके व्यवस्थितरित्या फुलल्या गेलेले आहेत। मी ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली होती। आपल्या अंदाजाने गॅसची फ्लेम कमी जास्त करायची आहे। आता आपण हळद देखील घातली आहे। आपण या चिवड्यामध्ये लाल तिखटही घालू शकतो। मी कमी तिखटीच्या अशा मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्ही आपल्या आवडीनुसार चवीनुसार लाल तिखट घ्यावं किंवा आपल्या आवडीनुसार मिरच्या घालाव्यात। यावेळेला आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे। आता आपल्याला हे तेल थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थंड झाल्यानंतर ही फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिवडा घालून घ्यायचा आहे। तर तोपर्यंत हा थंड होऊ देत। आता आपलं हे तेल थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये पोहे घालून घेणार आहोत। असं केल्यामुळे आपला चिवडा जो होणार आहे तो शेवटपर्यंत संपेपर्यंत चांगला कुरकुरीत राहणार आहे आणि तो आकसणार देखील नाही। गरम तेलामध्ये जेव्हा आपण पोहे घालतो त्यावेळेला ते आकसतात, आपण थंड तेलामध्ये जेव्हा पोहे घालतो तेव्हा ते आकसत नाहीत आणि सगळ्या बाजूला बरोबर हा मसाला
त्याला लागतो पोह्यांना। हे पोहे आता मी त्या फोडणीमध्ये घालून घेत आहे। आणि आता याला आपल्याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ऑफच आहे, ती जोपर्यंत संपूर्ण आपण चिवड्याला ह्या पोह्यांना जोपर्यंत आपण हा सगळा मसाला लावून घेत नाही, असा ढवळून घेत नाही, तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची नाही। याला आता आपण व्यवस्थितरित्या हलक्या हाताने असे ढवळून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू हलक्या हाताने आपल्याला हे ढवळून घ्यायचे आहे। आपण जेव्हा गरम तेलामध्ये घाई गडबडीमध्ये पण टाकतो ना पोहे, त्यामध्ये त्यावेळेला ते पोहे तुटतात। हे असं थंड करून तेल, त्यानंतर आपण जेव्हा पोहा हे करतो त्यामध्ये, त्यामुळे पोहे तुटत देखील नाही। आणि सगळ्या बाजूला आपण व्यवस्थितरित्या ते लावून घेऊ शकतो हलक्या हलक्या हाताने। हे बघा, संपूर्णपणे आता मी त्याला लावून घेतलेला आहे मसाला पोह्यांना व्यवस्थित। आता मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे। आता त्याला सगळ्या बाजूंनी चांगला शेकवून घ्यायचा आहे। 7 ते 7 मिनटं तरी ह्याला असा पद्धतीने आपल्याला शेकवून घ्यायचा आहे। हलक्या हलक्या हातांनी ढवळत राहायचं आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे, फास्ट गॅस करायचा नाही। आता 6-7 इतकी मिनटे झालेली आहेत। आपल्या चिवड्याला आता व्यवस्थितरित्या सगळीकडून व्यवस्थित हीट लागलेली आहे। यामध्ये आता मी चाट मसाला घालून घेत आहे आणि चांगलं संपूर्ण त्याला एकत्र करून चांगलं मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपण साखर नेहमी शेवटी घालावी, कारण की साखर जर आधी घातली तर ती करपू शकते। हे बघा, साखर घालून घेतली आहे। आता गॅस बंद करायच्या 2 मिनिट आधी आपण साखर घालून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या चिवड्याला हलक्या हलक्या हाताने ही सगळी साखर मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये। साखर घातल्यानंतर असं व्यवस्थितरित्या 1 मिनिट तरी आपल्याला असं परतून घ्यायचं त्याला, आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे। तर आता मी तुम्हाला हा सर्व करून दाखवत आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता आपण चिवडा यामध्ये सर्व करून घेत आहे। मी चिवड्याचा फोटो काढण्यासाठी अशा पद्धतीने ते सजवलेलं आहे। चिवड्यातलेच ते काजू वगैरे आहेत आणि ते असे घालून मी केलेलं आहे। हे बघा, प्रत्येक जिन्नस आपला व्यवस्थित शेकला गेलेला आहे, कोणताच जिन्नस आपला ओव्हरकुक झालेला नाही आहे। छान दिसतो आहे ना? तर हा बघा, आपला पातळ पोह्यांचा चिवडा एकदम रेडी झालेला आहे। आता तो पूर्णतः थंड झालेला आहे आणि आता मी ह्याला एअरटाईट डब्यामध्ये चांगला भरून ठेवणार आहे। तर तुम्हीही असा चिवडा घरामध्ये नक्की बनवा आणि तुमचे कमेंट, तुमचे अनुभव मला नक्की सांगा। तर तुम्हीही आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि म्हणत रहा लव्ह इज जिंदगी। चिवडा जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला डब्यामध्ये भरायचा नाही। थंड झाल्यावरच असा डब्यामध्ये तो भरून ठेवा। हा पूर्ण झाकणाचा व्यवस्थित असा डब्बा असेल, ज्याला व्यवस्थित हवा जिथून जाणार नाही असा डब्बा निवडा। त्यासाठी मी या डब्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवते, जेणेकरून त्याला व्यवस्थित आटे असतात आणि त्यामुळे त्यातून हवा निघून जाण्याची शक्यता नसते। त्यामुळे हा चिवडा व्यवस्थितरित्या राहतो, खराब होत नाही, नरम पडत नाही, शेवटपर्यंत हा असा कुरकुरीत राहतो।
वीडियो जर आवडला असेल तर वीडियोला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा।